शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक आयसीयू. किशोर वयीन आणि विवाह पूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 98 50 20 00 17. नमस्कार, मी मानसी, न्यूज 24 च्या यादी मध्ये तुमचं स्वागत. पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये. शहरात मंगळवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत वृत्तपत्र छायाचित्रकार तथा स्थानिक वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी अझहर सय्यद यांना मारहाण केल्याचा आरोप करत कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे यांचं निलंबन करा या मागणीसाठी शहरातील पत्रकाराच्या शिष्टमंडळानं जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी सर्व वृत्तपत्राचे पत्रकार, वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी व वृत्त छायाचित्रकार यांनी या घटनेचा निषेध नोंदवला. शहराच्या सावेडीतील आठरे पाटील पब्लिक स्कूल या इंग्लिश माध्यमाच्या वसतिगृहात्मक शाळेचा 14 वर्षाखालील मुलाचा फुटबॉल संघ आणि 17 वर्षाखालील मुला मुलींचा फुटबॉल संघ शालेय फुटबॉल स्पर्धेत अजिंक्य राहिला. शहरातील वाडिया पार्कच्या मैदानावर क्रीडा व युवक सेवा संचालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत शहरातील 19 शाळांच्या संघाने सहभाग घेतला होता. आठरे पाटील पब्लिक स्कूलचे खेळाडू चंद अशोक, चंद भानुदास व सय्यद आफिया पवार नीलम यांनी शाळेच्या फुटबॉल संघांना विजय मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली. आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या 17 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल संघाने उत्कृष्ट अशी कामगिरी करत उपांत्य सामन्यात OASIS इंग्लिश मीडियम शाळेच्या संघाचा 2-1 पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला. नालेगाव परिसरातील वीज समस्येचं समाधान झालं आहे. जुनी 200 KVPD वर लोड जास्तीमुळे वीज वारंवार खंडित होत होती. नवीन 200 KVDP उभारणी पूर्ण झाल्याने विजेचा प्रश्न सुटला आहे. नगरसेविका सोनाली चितळे यांनी डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार जगताप यांच्या मदतीने या कामाची मंजुरी मिळवली. सामाजिक कार्यकर्ते विकास वाघ आणि अजय चितळे यांनी विरोध मिटवून नवीन DP उभारण्यात मदत केली. शहरात गणेश मंडळांना मंडप उभारण्यासाठी महापालिकेने ऑनलाईन परवानगीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला असून 3 दिवसात 150 गणेश मंडळांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहे. दरम्यान रस्त्यावरील वाहतूक अडवून मंडप उभारणाऱ्या स्वस्तिक चौकातील 2 मंडपांना महापालिकेने नोटीस बजावून मंडप हटवण्याचे निर्देश दिल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे. कल्याण रोडवरील भावना ऋषी सोसायटी परिसरातील एकाच लाताबुक्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. गणेश संजय साठे यांनी याबाबत फिर्याद दिली. या प्रकरणी प्रवीण सीताराम लोखंडे, साधू सीताराम लोखंडे, हिराबाई सीताराम लोखंडे, YD रमेश शिंदे यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार गारडे करत आहे. शहराची खबरबात मध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.